पक्षाच्या वतीने आणि आमच्या नेते मंडळाच्या वतीने असा ठराव मांडतो की या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये सन्माननीय अमित राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतेपदी निवड करत आहे. थँक्यू. तिकडे जाऊन पाहा. सगळ्या नेते मंडळींमध्ये अमितचं सुद्धा नेता म्हणून आम्ही अभिनंदन करतो. आणि आता याच्या पुढील कार्यक्रम ठराव जो आहे तो अमितच आपल्या आयुष्यातला पहिला ठराव तुमच्या साक्षीने त्याच्या सौभाग्यवती आणि त्यांच्या आई वडील सासू सासऱ्यांच्या साक्षीने या ठिकाणी मांडणार आहे. मी त्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. नमस्कार. सर्वप्रथम मला सन्माननीय राज साहेबांचं खूप खूप धन्यवाद द्यायचे. त्यांना ऐका तरी का. मी आज ठराव मांडणार हे त्यांनी मला काल संध्याकाळी सांगितलं. त्यामुळे पायाखालची जमीन सटकणं काय असतं हे हा अनुभव मला त्यांच्यामुळे मिळाला म्हणून त्यांचे खूप खूप आभार. येत्या 2 महिन्यात पक्षाला 14 वर्ष पूर्ण होतील. त्यामुळे आपण 14 वर्ष पकडूनच चालू. 14 वर्षातलं हे पहिलं आपलं अधिवेशन आणि 27 वर्षात मी पहिल्यांदा व्यासपीठावर बोलतोय. त्यामुळे हा माझ्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे. त्यामुळे तुम्ही आज किंबहुना ह्याच्या आधी पण जे प्रेम आणि जो प्रतिसाद मला दिलात तो ह्या पुढेही द्याल अशी मी आई जगदंबेची चरणी प्रार्थना करतो.